मी अगर विंडो ओपन करते आहे तर समोर जे दृश्य दिसतं निसर्गात लहान मुलांसाठी इकडे हे गेम्स आहेत छोटे छोटे. ही आहे सावित्री नदी. तर आता आपण चाललो आहोत स्विमिंग पूलची धमाल करायला आणि काही अंडरवॉटर शॉट्स तुमच्यासाठी आता या व्हिडिओमध्ये येत आहेत. खूप मोठा स्विमिंग पूल आहे इकडे, हा बघा. अजून पाणी पूर्णपणे भरलं नाही आहे. तर आता आपण आहोत पोलादपूरला, मुंबई गोवा हायवेला. पोलादपूर हे मुंबईपासून 180 किलोमीटरवर लागतं. त्याच्या पुढे तुम्हाला लागतो सगळ्यात मोठा घाट, तो म्हणजे कशेडी घाट. तिकडे आता कशेडी बोगदा पण येणार आहे. आणि इकडे पोलादपूरला येताना तुम्हाला अगर स्टे करायचं, इकडून पोलादपूरवरून अजून एक महाबळेश्वर डेस्टिनेशन पण जवळ आहे प्रतापगड. इथून 20 किलोमीटर आहे, 20 ते 22 किलोमीटर, आणि इथून महाबळेश्वर आहे 40 किलोमीटर. तर निसर्गाच्या मधोमध आहे, कारण आजूबाजूला पोलादपूरचे मी तुम्हाला जे व्हिडिओ दाखवले त्याच्यामध्ये पण निसर्ग तुम्ही पाहिला किती सुंदर आहे. आणि आत्ता मी कवर करतो आहे आपला स्टे जिकडे आपण थांबलेलो, बालाजी हॉलिडे होम. तर आता ते आपण कवर करूया. तर ह्याचा एक तुम्हाला टूर करतो. हॉटेल बालाजी नाव आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही, आणि MTDC अप्रूव्ड आहे. हे खूप मोठी प्रॉपर्टी आहे. अगर तुम्हाला हॉटेलमध्ये चेक इन करायचं आहे तर ही मेन एंट्री आहे. तर पहिले मी तुम्हाला रूम्स दाखवतो इकडचे. तर इकडे तुम्हाला एक मोठा कॉमन रूम पण भेटतो, मोठा हॉल आहे इकडे. आणि अगर तुमचा फ्रेंड्सचा ग्रुप येतो आहे मोठा, सगळे मित्र वगैरे येत आहे तुम्ही, ओनली बॉईज किंवा ओनली गर्ल्स, तर हा रूम स्पेशियस आहे आणि सफिशियंट आहे. प्लस तुम्हाला इकडे ACही भेटतो आहे. टॉयलेट आणि बाथरूम एरियाही खूप स्पेशियस आहे, मोठा आहे, हा बघा. आणि असेच इकडे अजून बाजूलाही दोन रूम आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर इकडे तुम्हाला एक छोटासा रूम भेटतो, इकडेही तुम्हाला AC भेटते, एक छोटी स्क्रीन भेटते, आणि काही ह्या प्रकारचा रूम आहे. तर इकडे एक छोटा सिंगल बेड भेटतो आणि एक डबल बेड आहे. आणि इकडचाही वॉशरूम एरिया बऱ्यापैकी मोठा आहे, हा बघा. आणि अजून पण इकडे असेच रूम आहेत, म्हणजे फर्स्ट फ्लोअरला पण रूम आहेत. आणि इकडे लाईनीने 3 रूम आहेत असे. हा बाजूचा रूमही त्याच प्रकारचा काहीतरी आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतो वुडन कॉटेजेस. आणि मागच्या साईडलाही रूम्स आहेत स्विमिंग पूल जे आहे इथे, ते सगळं आपण आता कवर करूया हळूहळू. आणि इकडे वरती तुम्हाला भेटतात कॉटेजेस. तर हे कपलसाठी सफिशियंट आहेत, हे बघा. छोटे कॉटेजेस आहेत, सगळे वुडन कॉटेजेस आहेत. AC भेटतो तुम्हाला इथे, आणि इथून व्ह्यू आहे तो छान आहे. तुम्ही अगर विंडो ओपन करताय तर समोर जे दृश्य दिसतं निसर्गाचं हे सुपर्ब दिसतं. कॅमेरा नाही डिफाईन करू शकत, पण समोर सगळं सह्याद्रीचे पर्वत आणि हिरवागार निसर्ग दिसतोय बघा.
आणि तिकडे समोर वाहते नदी. तर अशा प्रकारचे कॉटेजेस आहेत इकडे. इकडे तुम्हाला एक बऱ्यापैकी टॉयलेट बाथरूम एरिया भेटतो. आणि आता मी तुम्हाला स्विमिंग पूलच्या साईडचे रूम दाखवतो आणि तिकडे स्विमिंग पूल एरियाही बघूया आपण. आणि इकडे तुम्हाला भेटतो एक भला मोठासा स्विमिंग पूल. हा बघा, खूप छान आणि मोठा स्विमिंग पूल आहे. हाईट पण जास्त नाही आहे, म्हणजे जास्त डीप पण नाही आहे. 5 फीटपर्यंतच त्याची हाईट आहे. तिकडे त्या साईडला 5 फूटपर्यंतच आहे, त्याच्यावरती नाही आहे, म्हणजे सेफ आहे सगळ्यांसाठी. आणि हे सगळे असे रूम्स आहेत स्विमिंग पूलच्या बाजूला. 1 2 3 4 5 6 7 आणि आय थिंक हा मोठा हॉल आहे. हा एकच हॉल आहे आणि ते तिकडे 5 रूम आहेत. टोटल इकडे काहीतरी 22 रूम्स आहेत इन्क्लुडिंग वुडन कॉटेजेस. आणि मागे पण ही प्रॉपर्टी खूप मोठी आहे. क्लाउडी झालं आहे थोडा क्लायमेट, त्यामुळे अंधार दिसत असेल गोप्रोमध्ये. मागची पण प्रॉपर्टी दाखवतो तुम्हाला. भली मोठी प्रॉपर्टी आहे, खाली पूर्ण लॉन वगैरे आहे मोठा आणि बॅक साईडला रिव्हर आहे. खूप छान दृश्य आहे इथून. लेट्स सी. आणि बघा इकडे किती छान आणि किती मोठा लॉन आहे हा. आणि इकडे वेडिंग्स वगैरे होतात, मोठमोठे वेडिंग वगैरे होतात. आणि खूप जबरदस्त असा स्पॉट आहे. इकडे तुम्ही येऊन चिल पण करू शकता, आय थिंक खेळूही शकता. ते मला एक्झॅक्टली माहीत नाही, त्याच्यासाठी परमिशन घ्यायला लागेल जयेश भाईंची, जे ह्या हॉटेलचे ओनर आहेत. आणि खालच्या साईडला आपण जाऊया. तर खालच्या साईडला आहे नदी, तर मी तुम्हाला नदीचंही दृश्य दाखवतो. आणि हा लॉन एरिया आहे, इकडे ओपन वेडिंग्स वगैरे होतात. आणि इथे अजून एक लॉन एरिया आहे मोठा, म्हणजे आता इकडे हे सगळं आय थिंक अंडर प्रोसेस आहे. तर हा इथे एक एरिया आहे आणि बॅक साईडला आहे नदी. ही प्रॉपर्टीची बॅक साईड आहे. आणि हे बघा, ही आहे सावित्री नदी. नदीला पूर आला म्हणजे पाणी जास्त आलं की ते पाणी इथपर्यंत वरती येतं, इथपर्यंत आरामशीर येतं ह्या साईडला. आणि समोर सुंदर असा हिरवागार निसर्ग. आणि आता बाकीच्या फॅसिलिटीज इकडे काय काय अवेलेबल आहेत त्याही तुम्हाला दाखवतो. ही प्रॉपर्टी 2008 पासून यांनी मेंटेन केलेली आहे इकडे. आणि आता ऑलमोस्ट एवढी वर्ष झाली, एका छोट्याशा फार्म हाऊसनी हा बिझनेस चालू केलेला जयेश भाई आणि वहिनींनी, त्यांच्या मिसेसनी. जयेश भाई चांगले मित्र पण आहेत माझे. आता त्यांनी हा एवढा मोठा सेटअप तयार केलेला आहे. अजून एक फ्युचर प्लॅन त्यांचा चालला आहे, त्यांना इकडे वॉटर पार्क बनवायचं आहे. छोटं पण फॅमिलीजसाठी उत्तम असं असेल असं वॉटर पार्क. आणि इकडचं फूड अमेझिंग आहे, म्हणजे टेस्ट फूडची खूप जबरदस्त आहे. तुम्ही कंप्लेंट नाही करू शकत, शहरांपेक्षाही चांगलं फूड इकडे भेटतं. आपल्या मित्रांनी पण एन्जॉय केलं ते फूड. आता मी तुम्हाला दाखवतो त्यांचा रेस्टॉरंट एरिया. तिकडे आपल्याला फूड प्रोव्हाइड करतात. आणि छोटे मोठे जे शॉप्स आहेत त्यांचे, जिकडे टॉईज वगैरे तुम्हाला भेटतील तुमच्या किट्ससाठी, किंवा गिफ्ट शॉप त्याला आपण बोलू शकतो. आणि हे काही मेंबर आहेत इकडे, हे फिरतच असतात दिवसभर. आणि जे वुडन कॉटेज मी तुम्हाला मगाशी दाखवले ते हे बघा, हे वरच्या साईडला आहेत. त्याच्या खाली हे सगळे स्टाफ रूम्स आहेत. आणि इकडे तुम्हाला भेटते कार पार्किंग. आणि इकडे आहे पूर्ण रेस्टॉरंट एरिया. आणि इकडे सुंदर असा बालाजींचा फोटो आहे बघा. लहान मुलांसाठी इकडे हे गेम्स आहेत छोटे छोटे, चार्जेबल आहेत. पर गेम 50 रुपीज चार्ज आहे. आणि हा इकडे आहे रेस्टॉरंट एरिया. आणि आता आपण चेक करूया स्टोर.
तर अशा प्रकारचं इकडे एक स्टोअर पण आहे छोटंसं, जिकडे तुम्ही तुमच्या मुलांसाठी हमखास येऊन शॉपिंग करू शकता. खूप छानपैकी बनवलेलं आहे, चॉकलेट्स, त्याच्यानंतर केक्स, टेडीजची भरपूर व्हरायटीज आहे आणि इम्पॉर्टेंट परफ्युम्स पण आहेत इकडे. तर हे सगळे ऑप्शन्सही इकडे अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला इकडे किड्स प्ले एरियाही भेटतो. तिकडे कॉमन टॉयलेट अँड टॉयलेट वॉशरूम एरिया आहे तिकडे. आणि इकडे तुम्हाला भेटतो सुंदर असा किड्स एरिया, म्हणजे तुमची लहान बाळं किंवा मुलं इकडे एन्जॉय करू शकतात. सगळं आहे, कारण आपण फॅमिलीबरोबर येतो तेव्हा आपल्या लहान मुलांना खेळायला कमी ऑप्शन्स असतात प्रत्येक रिसॉर्टला, तर इकडे बऱ्यापैकी आहेत. तर आता टाईम झालेला आहे आपला हॉटेलवरून चेकआउट करायचा. आपण सगळ्यांनी इकडे भरपूर एन्जॉय केलं, स्विमिंग पूल झालं, रूम्स वगैरे, आणि स्पेशली फूड अमेझिंग क्वालिटीचं होतं. तर मी पण आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जाऊ नका, आता आपण इकडून निघतो आहे भोर मार्गे, कारण पोलादपूरवरून आपण इकडून सरळ गेलो तर आपण जाऊ मुंबईला वाया ओल्ड गोवा हायवे. पण आपण चाललो आहे भोर मार्गे, पुणे मार्गे, आणि मध्ये मध्ये आपण वरणघाट आणि शिवतरघडचाही प्लॅन आहे. तर तेही सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. आशा करतो तुम्हाला हॉटेल आवडलं असेल. अगर आवडलं असेल तर नक्की कधी चेकआउट करा इकडे येऊन, नक्की एन्जॉय कराल ग्रुपबरोबर किंवा फॅमिलीबरोबर, आणि साईटसीईंग करायला तुम्हाला महाबळेश्वर किंवा बाकीचा परिसर हा बाजूला आहेच. तर चला आता सुरुवात करूया आपल्या पुढच्या प्रवासाची. सगळेजण रेडी झालेले आहेत ऑलरेडी, आता आपण निघूया आपल्या पुढच्या प्रवासात. तर पुढचे भाग आहे नक्की बघा.